आर्थिक व्यवहारातील वादातून बालिकेचे अपहरण करणाऱ्या दोन महिलांना स्वारगेट पोलिसांनी अटक केली आहे. वैशाली पोषणटी शिंदे वय 30 राहणार मोहळ जिल्हा सोलापूर, रेशमा समीर शेख वय 30 राहणार कात्रज अशी अटक करण्यात आलेल्या महिलांची नावे आहेत. या प्रकरणी करिश्मा गोटूराम काळे उर्फ करिश्मा राजू पवार वय 20 राहणार चिखली जिल्हा सोलापूर हिच्यासह 3 महिलांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत अंजली सिद्धेश्वर शिंदे वय 21 राहणार क्रांतीनगर हनुमान टेकडी लोणावळा हिने स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अंजली शिंदे आणि आरोपी करिश्मा काळे ओळखीचे आहेत. आर्थिक व्यवहारातून दोघींमध्ये वाद झाले होते. करिश्मा अंजलीकडे पैसे मागत होती. 3 दिवसांपूर्वी अंजली नातेवाईकांना भेटण्यासाठी एसटी बसने पंढरपूरकडे जात होती. त्यावेळी करिश्मा आणि अंजलीची बस स्थानकात भेट झाली होती. आरोपी करिश्माने वैशाली आणि रेश्मा यांच्याशी संगणमत करून अंजलीची 7 वर्षांची मुलगी तुलसीचे स्वारगेट एसटी स्थानक परिसरातून अपहरण केले. तुलसीचे अपहरण झाल्याचे लक्षात आल्यानंतर तिने पोलिसांकडे तक्रार दिली. पोलिसांनी तपास करून वैशाली आणि रेश्मा यांना कात्रज परिसरातून अटक केली. चौकशीत करिश्मा तुलसीला घेऊन मोहोळला गेल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी तिचा माग काढण्यास सुरुवात केली. पोलीस मागावर असल्याची चाहूल लागल्याने तिने तुलसीला चिखली गावातील तिच्या आई वडिलांच्या घरी ठेवले. करिश्मा तेथून पसार झाली. तिच्या आई वडिलांनी तुलसीला मोहळ पोलिसांच्या ताब्यात दिले. स्वारगेट पोलिसांनी 7 वर्षाच्या बालिकेला मोहळमधून ताब्यात घेतले आणि तिच्या आईच्या ताब्यात दिले असे पोलीस उपनिरीक्षक हनुमंत भोसले यांनी सांगितले.